मालेगाव काल झालेल्या पावसामुळे सटाणाका परिसरातील अयोध्या नगर, बोरसे नगर, शिवरतन नगर, सोयगाव आदी भागात पावसाचे प्रचंड पाणी साचल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले। अनेक नागरिकांच्या घरात, बंगल्यात गुडघे इतके पाणी जमा झाल्याने पाण्याच्या मोटरी, इन्व्हर्टर आदी साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। तर अयोध्या नगर येथे गल्लोगल्लीत पाणी जमा झाल्यामुळे नदीत वस्ती की वस्तीत नदी असे चित्र निर्माण झाले होते। अनेक गोरगरिबांच्या घरात गुडघे इतके पाणी साचल्यामुळे अन्नधान्य व इतर साहित्यांचे प्रचंड नुकसान झालेले दिसून आले। त्यामुळे नागरिक तीव्र संताप व्यक्त करत आमचे नुकसान भरपाई शासनाने भरून द्यावी अशी मागणी करत होते। काय नाव आहे तुमचं? माझं इंदुबाई पगारे। कुठे राहता तुम्ही? आम्ही घरी। नाही नाही, अयोध्या नगरला। सांगा काय 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 सांगा। तीन दिवसापासून आमच्या घरात पाणी घुसलं, आम्हाला खायला प्यायला नाही, आमचा गॅस वरला, सगळं काही वरलं आमचं आलं, काय सगळं बंगरा यात्राचं बी पूर्ण वरलं झालं सर आमचं आलं। आम्ही काय करायचं, गरीब लोकांनी जगायचं का मरायचं? सगळं पाणी इकडचं येतं, सोयगावचं पाणी येतं, कोणी काही नाही, हे बापूशिवाय कोणी बघत नाही, कोणी येत नाही घरापर्यंत। आमचं आलं काय प्यायलं बरं दादा, काय करायचं सर? आम्ही आमचे आजारी पडलेले आहेत। तुम्ही आता काय मागणी आहे, काय तुमचं काय सांगा आम्हाला? काही तुम्ही सांगशाल तसं पाणी नगरपालिका कडून आम्हाला मागणी पाहिजे आणि ते पाणी बंद व्हायला पाहिजे, खाया प्यायला आम्हाला द्यायला पाहिजे, काही कसं काय जगायचं का मरायचं? आम्ही भरपाई द्यायचं पाहिजे। 2 वर्षापासून आम्ही परेशानी काढून राहिलो, किती काढायची आम्ही परेशानी। आता काय मागणं काय तुमचं महत्त्वाचं? आम्हाला नगरपालिका कडून आम्हाला सगळं सुधारू करायची। याच्यापेक्षा जास्त पाणी होतं, आदले घर बुडाले होते, प्रांत आला, आयुक्त आला, यांनी सर्व गोष्टी केल्या, नगरसेवक होते संबंधित, मी पण होतो सर, 1 रुपया मिळाले काही कुठलं काम पण झालेलं नाही। मोरी ही मोरी करायच्या देवरेला बोललो मी, देवरे साहेबला हे पाणी कशामुळे होतं पण इथे एवढं? ती मोरी सुद्धा गेली नाही। प्रॉब्लेम असा आहे, मान्य उपायुक्त साहेब बरं झालं तुम्ही आलेले आहे, बरं का साहेब? सांगायचंय की हा वर्षानुवर्षापासून हा प्रॉब्लेम आहे। सगळं गोळीबार टेकडी जे याम सोयगाव सगळं पाणी इकडनं येतं, पाणी इकडे सोडले जातं, इकडे सोडल्या जाण्यानंतर ही जी परिस्थिती होते, ते जर पाणी जर बंद झालं किंवा तिचा निचरा जर तुम्ही व्यवस्थित केला महापालिकेने, तर ही अशी परिस्थिती या गरिबांवर येणार नाही। बरोबर, वर्षानुवर्ष यांच्यावर अन्याय होतोय, कोणी यांच्याकडे रुंकून पाहत नाही, मागच्या वर्षी महसूल नाही, पंचनामा वगैरे गेले, 1 रुपयाची भरपाई यांना दिली नाही। आता मी प्रांत साहेबांना फोन केला, ते म्हणतात की आमचं काम नाही, तुम्ही महापालिकेकडनं त्यांची भरपाई करून घ्या। महापालिकेनं आम्हाला फक्त अहो रात्री वेळेवर जेसीपी मिळाला, सेक्शन पण मिळाला, एक कर्मचारी होता केदारे म्हणून, दोघं नगरसेवक भरत बागुल आम्ही आणि आमची काही टीम, रात्री 2 वाजेपर्यंत आम्ही सगळं पाण्याचा निचरा जेवढा आमच्या शक्य झाला आम्ही आणि तेवढं केलं। आज सकाळपासून काही नाही, एकच जेसीबी पूर्ण प्रभाग, एक जेसीबी असतो, इकडचा नगरसेवक इकडे मागतो एक जेसीबी, आम्ही इकडे मागायचं, एक जेसीबीने काही होत नाही, जेसीबी लावलेले आहेत आणि प्रत्येक वेळेस नगरसेवकांनी सो खर्चाने काम करायचं, तर महापालिका काय कामाची आपली? कोरोनाची जी आता लागण चालू आहे त्याच्यात आपण म्हणतो की सोशल डिस्टन्स ठेवलं पाहिजे, आणि अशा परिस्थितीत काय सोशल डिस्टन्स राहणार आहेत? लोक घराच्या बाहेर निघू शकत नाही, पाणी त्यांच्या घरात गुडघे एवढं पाणी आहे, घरात त्यांना काही खायला नाही। मला एक शासनाला एक विनंती आहे, आयुक्त महोदयांना तुम्ही सांगा काय इथं लोकांचं लोक लक्ष घालून आणि येणारा जो काही बजेट असेल, जो निधी असेल, याच्यात तुम्ही काही निधीत स्वतः लक्ष घाला, आणि ज्या पद्धतीने वर्षानुवर्ष हा जो त्रास नागरिकांना भोगावा लागतोय, म्हणजे 100% इथे सगळे करदाते असून यांना वर्षानुवर्ष भोगावं लागते, ही परिस्थिती कुठेतरी थांबली पाहिजे। माझी एवढी विनंती साहेब तुम्हाला, प्रशासनाकडून तुम्ही आता आलेला आहे, अशा परिस्थितीमध्ये आपण जे कोरोनाची जी महामारी चालू आहे, मला सांग अशा परिस्थितीमध्ये सोशल डिस्टन्स कोणामध्ये नाही? घरांमध्ये जर पाणी असेल तर लोक सोशल डिस्टन्स, कोरोना वाढणार, कोरोनाचे 100% वाढणारच आहे। अशी जर परिस्थिती राहिली ना अशा परिस्थितीमध्ये कोरोनाचे आणि दुसरी महामारी इथं वाढणारच आहे। वर्षानुवर्ष जर 8-8 दिवसापासून जर पाणी अशाच पद्धतीने जर राहिलं तिथं महामारी 100% वाढणार आहे। एकूण याला सर्वोच्च जबाबदार महापालिका असेल, महापालिकेने तर व्यवस्थित लक्ष घालून याचा न्यायनिवाडा आम्हाला करून द्यावा, आणि गरिबांवर जो वाहनावर जो अन्याय होतो हा अन्याय महापालिकेने थांबवला पाहिजे, नाही तर मी फार मोठं आंदोलन उभं करणारे येणाऱ्या 8 दिवसामध्ये माननीय आयुक्त साहेबांना, उपायुक्त साहेबांना, सगळ्या शासनाला कळून देतो। अशाच पद्धतीने जर गोरगरिबां लोकांना असा जर त्रास होत असेल वर्षानुवर्ष, याच्यावर तुम्ही दुर्लक्ष करत असाल, तर आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने फार मोठे आंदोलन उभं करू।
अरे अंधारा पुढे या बोला जी, काय तकलीफ छे? दर्शन राहता दादा है पानी या पुढे मागच्या टायमाने भी होता आमच्या वर्षाला एवढंच पाणी होतं आता बी एवढंच पाणी दुनियाभर पाणी रातभर ना जागे आम्ही माहितीये का दुनियाभर पाणी राहिन काय कराल पाहिलं आमच्यासाठी भाऊ काय ते कस काय रांधू का दोन दिन पण आम्ही भुग्यान भुग्या शेतच आम्हाला खायला नाही खायला नाही काही नाही आम्हाला काहीतरी करा ना आमचं आलं दादा मग आमच्या घरामध्ये पाणी पाहून घ्या ना तुम्ही पुरं दारू वल्ल घ्यात मोगली हा पर पलंग पुरं भिजून गेला ते खायला जागा नाही खेळायला जागा नाही काय करायचं भाऊ काहीतरी करा मी बोरसेनगरचे रहिवासी आहे थोड्याशा पावसाने आमची दैनंदिन पूर्ण व्यथा ही तुमच्या समोर आहे सर खूप पाणी जमतं सर इथे पाऊस झाल्यावर थोडं पाऊस झाल्यावर इथे खूप पाणी जमतं ड्रेनेजची व्यवस्था नाही प्रत्येक बंगल्यात इथे पाणी घुसतं आहे सर आणि प्रत्येक माणूस इथे परेशान आहे तर कृपया बंगल्यात पाणी घुसल्यामुळे आमचं खूप नुकसान होतं आहे आमचे ज्या इन्व्हर्टर आमचे वॉशिंग मशीन आमचे मोटर आमचे सर्व जळालेले आहे त्यामुळे कृपया आपण लक्ष देऊन नुकसान भरपाई द्यावी महापालिकेने ही विनंती त्याचप्रमाणे नाले वेळेत साफ न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसून मका व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तरी एका रमेश बच्चाव या शेतकऱ्याची विहीरच पूर्णपणे बसून गेली त्यामुळे त्यांचेही प्रचंड नुकसान झाले आहे योग्य वेळी नाले साफ झाले असते तर आज ही वेळ रहिवाशांवर आली नसती असे रहिवाशांचे म्हणणे आहे मी रमेश मावरू बच्चा सोयगाव सर्वे नंबर 49 माझ्या शेजारीच नाला आहे नाल्यातून पाणी जसं थांबलं नालान सफाई न केल्यामुळे त्यांनी लगेच ते मक्यात आलं मक्यात गुडघ्या इतकं पाणी थांबलं गुडघ्या इतकं पाणी थांबल्यामुळे आजूबाजूला विहिरीच्या चारी मिरी माझं विहिरीचं अतोनात नुकसान झालं मोटर पाण्याची मोटरसुद्धा मध्ये बुजली गेली तर पाणी साचल्यामुळे हे नगरपालिकेने दुर्लक्ष केला नाला सफाई केल्यामुळे त्याच्यामुळे अयोध्यानगर पटेलनगर बोरसेनगर यांच्या घरांमध्ये सुद्धा पाणी घुसलं हे महानगरपालिकेच्या दुर्लक्ष नाल्यामुळे हे करण्यात हे आता याला जबाबदार नगरपालिकाच धरावं लागेल कारण माझं आतोनात 2.5-3 लाखाचं नुकसान झालं याला नगरपालिकेने माझं नुकसान भरपाई करून द्यावी एवढीच माझी विनंती काय झालं काय नेमकं सांगा तुमच्या घरात पाणी आलं सगळं बरोबर लाईट वगैरे होते ते पाणी येतं कुठून सगळं सोयगावतून येतं ना सगळं इकडे येतं किती वर्षापासून हा त्रास सहन करताय तुम्ही वर्ष पाणी राहतं इथे 15-20 वर्ष इकडे पाणी वर्ष येतं घरा मग या संदर्भात कोण बघतंय काय काय म्हणणार आपण येते ना बघायला येते पण मग ते कोरून कारून चालले जाते ना तसं तसं पाणी राहतं काय करा आणि बापूला बोलवून घेते बोलावून घेते येते पाणी काढून देते चालले जाते दुसऱ्या वर्षाला अजून तेच परत काम तुमची काय मागणी काय म्हणायचं काय तुम्हाला म्हणजे नेमकं काय दुसरं काही मागणार नाही नदीत उतरावा दुसरं काही म्हणणार ते वस्तीत घुसतं आणि सगळ्यांना त्रास होतो आम्हाला सगळ्यांना त्रास आहे आम्ही गरीब लोक कष्ट करून खाणार या भागातील नगरसेवक मदन बाप्पू गायकवाड यांच्यासह मनपा अधिकारी व कर्मचारी पाणी उपासण्याचे काम सातत्याने करत असून जेसीपी लावून नाले सफाईचे काम चालू केले आहे इतकेच नव्हे तर पाणी साचल्यामुळे काही जागेवर तर पक्के रस्ते देखील तोडून पाण्याला वाट करून देण्यात आली परंतु हे सर्व नाले वेळीच साफ केले असते तर आज ही परिस्थिती आली नसती असे रहिवाशांचे म्हणणे आहे मनपा अधिकारी सहाय्यक आयुक्त रोहिदास दोरगुळकर
राजू खेरनार, अनिल पारखे आदि अधिकारी स्वतः हजर राहून परिस्थितीची पाहणी करत असून जेसीपी मशीन सेक्शन पंप लावून पाण्याची विल्हेवाट लावण्याचा प्रशासनीय प्रयत्न करत आहेत। साहेब, आज आपण इथे अयोध्या नगरला आलेलो आहे, सोयगाव भागातले अयोध्या नगरमध्ये आता आपण बघितलं की लोकांच्या घरापर्यंत पाणी गेलेलं, घरात पाणी गेलेलं, गुडघ्यापर्यंत पाणी, काय सांगाल आपण या बाबतीत? मी स्वतः आता अयोध्या नगरच्या ठिकाणी पाहणी केलेली आहे। जो प्रॉब्लेम आहे हा सुद्धा आपण लक्षात घेतलेला आहे। बेसिकली या ठिकाणी वरतून येणारा जो फ्लू आहे, टेकड्यांवरनं येणारं पाणी आहे पावसाचं, हे मोठ्या प्रमाणात फ्लूने जातं आहे। ड्रेनेज आहे पण गटारीचा व्यास कमी असल्यामुळे किंवा नाल्याचा व्यास कमी असल्यामुळे ते पाणी तितकंसं जात नाही आणि त्याला कुठेतरी अडथळा होतो हेही लक्षात आलेलं आहे। पाण्याला फ्लो देण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात आपल्याला हा पाणी निघून जावं म्हणून या ठिकाणी आपण काल रात्रीपासून जे सी बी होता, आता सध्या या प्रभागात, या प्रभाग एकमध्ये सध्या दोन जे सी बी कार्यरत आहेत आणि दोन वेगवेगळ्या ठिकाणी ते कार्यरत आहेत। एक जे सी बी जो आहे त्याच्यातला हा तात्काळ या ठिकाणी पुन्हा आपण लावून ते पाणी काढून घेण्याचं आपण सांगितलेलं आहे। आवश्यकता पडली तर आणखीन एखाद दोन जे सी बी आपण या ठिकाणी पाठवणार आहोत। ही तात्पुरती व्यवस्था आली, लोकांना त्रास होऊ नये यासाठी पूर्ण प्रयत्न आपण करतो आहे निश्चितपणाने। आणि याच्या पुढे, कारण हे कॅपिटल स्वरूपाचं वर्क आहे, भांडवली स्वरूपाचं काम आहे, तर हे याचा कायमस्वरूपी एखादा सोल्युशन कसं काढता येईल याबाबत संबंधित जी बांधकाम विभाग आहे त्यांचे अभियंत्यांशी बोलून आणि माननीय आयुक्त साहेबांसमोर हा मी विषय त्यांना मी ब्रीफ करणार आहे आणि येणाऱ्या काळात, कारण मला आता सांगण्यात आलं की गेल्या 8 ते 10 वर्षांपासून ही परिस्थिती निर्माण होते आहे, तर किमान याच्या पुढे ते होऊ नये म्हणून हे कॅपिटल स्वरूपाचं जे काम आहे हे कसं प्रपोज करावं याच्याबाबत मी आयुक्त साहेबांशी आम्ही चर्चा करतो त्यांच्यासोबत आणि याच्यातनं आपण कायमस्वरूपी काहीतरी सोल्युशन काढण्याचा नक्की प्रयत्न। पण साहेब, आता आपण बघतोय की इथे खूप लोकांचं नुकसान देखील झालेलं आहे, त्यांच्या घरात पाणी गेलेलं आहे, त्यांचं अन्नधान्य वगैरे सगळं भिजून गेलेलं आहे, त्याबाबतीत काय म्हणाल आपण? निश्चितपणे त्याची आपण पाहणी करून जे काय आपल्याला शक्य असेल आपण पाहतो। मी एकदा लोकांची मागणी आहे की नुकसान भरपाई आम्हाला मिळावी, मी एकदा त्या संदर्भात आयुक्त साहेबांना डिस्कस करतो एकदा कसं। तर साहेब, आता सध्या कोरोना महामारी सगळीकडे चालूली आहे, आपण म्हणतो की संसर्ग वाढू नये म्हणून, पण आता आपण जर बघितलं की गुडघ्या गुडघ्यापर्यंत पाणी, नदीचं स्वरूप आलेलं इथे अयोध्या नगरला, या घरातनं त्या घरापर्यंत सगळीकडे पूर्ण गल्लोगल्ली पाणी, मग याच्यामुळे संसर्ग वाढणार का? रात्रीपासून या ठिकाणी, काल रात्री 11 वाजल्यापासून किंवा त्याच्याही आधी संध्याकाळपासून आपली महानगरपालिकेची टीम संपूर्णपणाने या ठिकाणी काम करते। ते बरोबर आहे, आपण सांगितलं, पण ही रोगराई जी वाढेल आता याच्याने, बेसिकली पाण्याचा फ्लो इतका होता आणि जो होता म्हणजे मोठ्या प्रमाणात तो पाऊस झाल्यामुळे येणारा फ्लो, आणि याच्यातनं मी सांगितलं त्याप्रमाणे भांडवली स्वरूपाचं काम केल्याशिवाय त्याला आपल्याला पर्टिक्युलर सोल्युशन काढता येणार नाही। पण आता कोरोना महामारीमध्ये संसर्ग कसा रोखणार आहोत आपण? संसर्ग रोखण्यासाठी सगळ्या प्रकारचे जे प्रयत्न आहेत महानगरपालिकेच्या स्तरावर चालू आहेत आणि फॉर्च्युनेटली मालेगाव महानगरपालिकेच्या कोरोनाचा दर अतिशय कमी सुद्धा आलेला आहे आणि ते प्रयत्न याच्या पुढे करतो, याच्यामुळे परत वाढू शकतो ना या प्रयत्न? बेसिकली हे जे आहे पाणी आहे याच्यातलं नाकारता येणार नाही आणि ते पाणी आपण त्याच्यावरती सोल्युशन काढण्याचा आपण प्रयत्न करतो। आणि दुसरं एक असं साहेब महत्त्वाचं की हे फक्त अयोध्या नगरचा प्रश्न नाही, आपण जर इथे बघितलं सटाण नाका वगैरे एरियात अनेक जागेवर, शहरातल्या अनेक जागेवर अशी परिस्थिती झालेली आहे, अनेक जागेवर पाणी साचलेलं आहे। मी पाहणी केली ज्या ठिकाणी सखल भाग आहे अशा काही ठिकाणी हे पाणी साचतं आहे। पाण्याचा निचरा करण्याचं काम हे युद्धपातळीवर कालपासून चालू आहे। आमचे लोक, आमचे सहाय्यक आयुक्त स्वतः काल रात्रीपासून या ठिकाणी स्पॉटवरती होते, आमचे सर्व कर्मचारी आहेत त्या ठिकाणी काम करत आहेत, जी यंत्रणा आपल्याकडे महानगरपालिकेकडे अवेलेबल आहे त्या संपूर्ण यंत्रणेचा पुरेपूर वापर करून आपण हे निचरा कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत। तसेच यावेळी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माननीय नंदार दादासाहेब भुसे यांनी घटनास्थळी भेट देऊन सदर घटनेचा आढावा घेतला व संबंधित महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिल्या आहेत। तसेच येथील इतर नगरसेवक सहित मदन बापू गायकवाड रात्रीपासून सहकाऱ्यासोबत सातत्याने पाण्याची विल्हेवाट लावत व्यस्त असून महानगरपालिकेने त्वरित लक्ष द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी त्यांनी दिला आहे। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधकुळ चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त